जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। दिनांक 18 जुलै 2024 रोजी दि शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को ऑप सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त निळकंठ पंडनाथ पाटील विद्यालय पळासखेड मिराचे येथे संस्थेचे प्रेरणास्थान कैलासवासी आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण व वसतिगृह इमारतीचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते पार पडले। वसतिगृह इमारतीचे भूमिपूजन नानासाहेब ठाणसिंग पाटील व दशरथ रामू पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडले। आचार्य बापूसाहेब यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण जळगाव महापालिकेचे आयुक्त गणेशजी चाटे, संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड, उपाध्यक्ष भीमराव शेळके, सचिव सागरमल जैन, सहसचिव यू पाटील, ज्येष्ठ संचालक रघुनाथराव पाटील, कार्यालयीन सचिव दीपक गरुड, सर्व सन्माननीय संचालक मंडळ, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत पार पडले। उद्घाटक गणेशजी चाटे यांनी याच संस्थेत शिक्षण घेऊन कशा प्रकारे उच्च पदस्थ अधिकारी होण्याचा बहुमान मिळवला त्याविषयी माहिती आपल्या मनोगतातून या प्रसंगी दिली। कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका, बंधू भगिनी, शिक्षकेतर वसतिगृह कर्मचारी, बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले। बापूसाहेबांचा आदर्श इथल्या दलित, वंचित, गोर दलित, कष्टकरी, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि महिला समता पेरणारे, बंधुता रुजवणारे, न्यायासाठी लढणारे, हक्कासाठी भिडणारे आणि विरोधकांची सभा हादरून टाकणारे विद्रोही तुकाराम म्हणजे बापू। तात्विक वाद विवादाच्या समोर रांगणावर खडे टाकल्यावर समोर स्वजन असो वा दुर्जन, भीष्माचार्य असो वा द्रोणाचार्य, आपल्या स्वतंत्र बुद्धिमत्तेची प्रत्ययांच्या आकर्ण ओढून सडेतोड टीकेचे बाण सोडणारा अर्जुन म्हणजे कैलासवासी बापूसाहेब। आज या 75 वर्षाच्या स्वातंत्र्याच्या मुक्त आभारात ज्या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गडचेपी होते, विषमतेचा वणवा पेटतो, त्या ठिकाणी या खुले आभाळामध्ये उभा असणाऱ्या या शिक्षण संस्थेच्या रूपानं बापूंचं समतेचं आणि समानतेचं तत्वज्ञान इथल्या कष्टकरी, वंचित, शोषित, दलित, विद्यार्थी व महिला यांच्यापर्यंत बापूंचं हे तत्वज्ञान पोहोचवावं या उद्देशाने या निर्वामाच्या या पावन भूमीतील पवित्र अशा या निळकंठ पंडरनाथ पाटील विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आज कैलासवासी बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण तथा वसतिगृहाच्या नवीन इमारतीचं पायाभरणी तथा भूमिपूजन या कार्यक्रम सोहळ्यात मी प्रथमतः आपल्या संस्थेचे व्हाईस चेअरमन आबासो भीमराव शेठे, भीमराव शामराव शेळके, सेक्रेटरी काकासो सागरमलजी जैन, या विद्यालयाचे मुख्याध्यापक विद्यमान मुख्याध्यापक आदरणीय व्ही आर पाटील सर, पर्यवेक्षक जे आर पाटील सर तथा सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, वसतिगृहाचे अधीक्षक श्री अविनाश सोनवले तथा त्यांचे सर्व कर्मचारी आणि समोर बसलेले सर्व माझे प्रिय विद्यार्थी, या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि महानुभावांचं प्रथमतः शब्दसुमनांनी सहर्ष, सविनय आणि सप्रेम स्वागत करतो। जग जाने मिल मिले
विद्येचे देवता सरस्वती माता, सद्गुरु हरिप्रसाद महाराज, स्वर्गीय आप्पासाहेब रघुनाथराव गरुड, आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड, स्वर्गीय अण्णासाहेब गरुड, माझे आजोबा दादासाहेब नीलकंठ पंडित पाटील यांच्या प्रतिमांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आदरणीय संजय दादा, ज्यांच्या शुभ हस्ते बापूसाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण झालं, ते जळगाव महानगरपालिकेचे उपायुक्त गणेशजी त्याटे साहेब, ज्यांच्या शुभ हस्ते वसतिगृहाच्या जागेचं भूमिपूजन झालं, असे आदरणीय दशरथ काका, आदरणीय ठानसिंग नाना, संस्थेचे सचिव आदरणीय सागरमलजी काका, सहसचिव यू दादा, माझे वडील बापूसाहेब, नंतर या ठिकाणी उपस्थित गोविंदशी नागवाड रामदादा, नंतर ज्यांनी हा पुतळा बनवला ते मालगडेकर साहेब, सर्व सन्माननीय व्यासपीठ, सर्व आजी माजी मुख्याध्यापक, गावातील प्रतिष्ठित नागरिक, शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, 17 जुलै हा आपल्या संस्थेचा वर्धापन दिन. या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आज आपल्या विद्यालयाच्या प्रांगणात आचार्य बापूसाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण होत आहे. बापूसाहेबांचा राजकीय प्रवास शेंदुर्णी गावाच्या सरपंच पदापासून सुरू झाला ते महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या उपसभापती पदापर्यंत पोहोचला. ते 2 वेळा आपल्या तालुक्याचे आमदार होते. आमदारकीच्या काळातच आपल्या संस्थेच्या विस्तारास सुरुवात झाली. अजिंठ्याच्या पायथ्यापासून सातपुड्याच्या पायथ्यापर्यंत आपल्या संस्थेचा विस्तार 15 शाळांचा विस्तार झाला आहे. या शाळांमधून शिक्षणाची गंगोत्री ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचली. आपल्या संस्थेच्या विविध शाखांमधून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, वकील तसेच प्रशासकीय पदावर कार्यरत आहेत. आज ज्याच्या हस्ते बापूसाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण झालं ते जळगाव महानगरपालिकेचे उपायुक्त गणेशजी चाटे साहेब हे आपल्या शेंदुर्णी विद्यालयाचेच विद्यार्थी आहेत. असे अनेक प्रशासकीय अधिकारी आपल्या संस्थेने या ठिकाणी निर्माण केलेले आहेत. शैक्षणिक ज्ञानाची भूक भागवण्याबरोबरच वाड्या वस्त्या ताड्यावरील गोरगरीब मुलांची पोटाची भूक भागवण्यासाठी बापूसाहेबांनी प्रत्येक शाळा जोडून वसतिगृह सुरू केले. आपल्या निपुण पाटील विद्यालयाचं जे वसतिगृह आहे, संत ज्ञानेश्वर वसतिगृह, याची इमारत अतिशय जीर्ण झाली होती. आपल्या संस्थेचे चेअरमन आदरणीय संजय दादांनी ती वास्तू पूर्ण पाडली व आज नवीन अद्ययावत सुख सुविधांनी युक्त अशा इमारतीचा शुभारंभ आपल्या संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय दशरथ काका, आदरणीय ठानसिंग नाना यांच्या हस्ते संपन्न झाला. अशा दुग्ध शर्करा योगाच्या प्रसंगी आपण सर्वजण आलात, आपलं सर्वांचं स्वागत आहे. असंच प्रेम सर्वांचं आपल्या शाळेवर, आमच्या संस्थेवर राहू द्यावं आणि सर्वांच्या ऋणात राहून मी माझे प्रास्ताविकाचे 2 शब्द संपवतो. जय हिंद. अरे बोला. धन्यवाद. दी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी संचालित नीलकंठ पंडरीनाथ पाटील विद्यालय पळसखडे येथील काही आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांचा पुतळा अनावरण समारंभ तसेच वसतिगृह भूमिपूजन समारंभ प्रसंगी उपस्थित माननीय आपल्या संस्थेचे अध्यक्ष दादासो श्री संजयजी गरुड, ज्येष्ठ मार्गदर्शक काकासो श्री दशरथजी पाटील, माननीय नानासो ठानसिंगजी पाटील, काकासो श्री सागरमलजी जैन, दादासो उत्तम सिंग उमेश सिंग पाटील, बापूसो रघुनाथ निळकंठ पाटील, भाऊसो श्यामसिंग भाऊसिंग राजपूत, तसेच उपस्थित सर्व मान्यवर पंचकृतीतील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, शाळेतील सर्व आजी माजी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि या समाजाचे, देशाचे, गावाचे खरे हिरे, मोती आणि दागिने माझ्या विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे आचार्य गजाननराव गरुड ही व्यक्ती म्हणजे खरी शिक्षण महर्षी आपण त्यांना म्हणू शकतो. की ज्यांनी 1944 सालापासून या जामनेर तालुक्यातल्या खेडेगावातल्या, अत्यंत खेडेगावातल्या आणि छोट्या छोट्या गावांमध्ये जवळपास 15 ठिकाणी शैक्षणिक संस्था सुरू केल्या,
फक्त शैक्षणिक संस्था सुरू केल्याने तर त्या ठिकाणी गोर गरीब मागासवर्गीय बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिकायला मिळावं, मोफत राहायला मिळावं, खायला मिळावं म्हणून त्या प्रत्येक ठिकाणी वसतिगृह सुद्धा जी व्यवस्था केली आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. आजकाल आपण बघत असाल शहरात असेल बाकीच्या ठिकाणी असेल बऱ्याच इंग्लिश मिडियम स्कूलच्या शाळा होतात, बऱ्याच नवीन शाळा उघडतात, परंतु त्या शाळांचा उद्देश हा कमर्शियल असतो. परंतु ही एक अशी शैक्षणिक संस्था आहे की जी समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो त्यापोटी आणि खूप मोठ्या दुर्दृष्टकोनातून आचार्य गजानन बापू यांनी सुरू केलं आणि मी माझं भाग्य समजतो की मी या शाळेच्या मातीमध्ये शिकलो, या शाळेतच शिकलो, जिथं आपण बसलात अशाच शाळेत मी शिकलो, अशा ठिकाणी शिकलो आणि आज माझ्या हस्ते बापू साहेबांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी मिळाली हा म्हणजे माझ्या आयुष्यातला दादासाहेब खूप मोठा आणि भाग्याचा प्रसंग आहे. आणि असा प्रसंग प्रत्येक विद्यार्थ्याच्या वाट्याला खूप जनपूर्ण रूपात यावा असं यश आपण मिळवावं. या ठिकाणी भक्ती वितरण झालं, नुकतंच 10वी 12वीच्या परीक्षांचे रिझल्ट लागले, बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्याकडे यश मिळवलं असेल, मिळवत असतील. या आपल्या संस्थेतून असे हजारो आणि लाखो विद्यार्थी अगदी खेडेगावातून घडलेले की जे आज खूप डॉक्टर झालेत, कोणी इंजिनियर झालेत, खूप मोठमोठ्या कंपनीमध्ये चांगल्या पदावर नोकरीला आहेत, कोणी शिक्षक झालेत, कोणी मोठमोठे प्रशासकीय अधिकारी झाले, IRS झालेले आहेत, IAS झाले, असे विद्यार्थी आपल्या महाविद्यालयातून बाहेर निघालेले. त्याचं कारण असं आहे की आपल्या या जे शैक्षणिक संस्था आहेत त्यातील जे वातावरण आहे तेथील जे शिक्षक आहेत ते एक तळमळीने शिकवतात आणि इथे येणारे विद्यार्थी हे जवळपास गरीब शेतकरी कष्टकरी आणि मेहनत घेणारे विद्यार्थी आहेत. आपण जर शहरातल्या शाळा बघितल्या तर तिथल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना जे ते सर्व रेडीमेड किंवा आयता मिळतं. आपल्या इथे आपल्याला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो खेडेगावामध्ये. त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये शिकत असताना जे स्पिरिट निर्माण होतं, जो संघर्षातून जो पोत निर्माण होतो तो इतका पक्का असतो की आपण कुठेही भविष्यात गेलो तरी सुद्धा आपल्याला या मातेच्या संस्कारामुळे इथल्या शिक्षणामुळे असं काही आपलं नेचर तयार होतं की आपण प्रत्येक गोष्टीवर मात करून जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. आपली शैक्षणिक जीवनातली पहिली फायदे 10वी 12वी पर्यंत यश मिळवणं खूप सोपं असतं, परंतु त्याच्यानंतर जेव्हा आपण बाहेर पडतो शहरामध्ये जातो, मेडिकलला जातो, इंजिनिअरिंगला जातो किंवा दुसऱ्या ठिकाणी जातो, त्यावेळेची जी परीक्षा असते ती परीक्षा आणि खरी आपल्या जीवनाची ही खरी कसोटी असते. एक व्यक्ती म्हणून, एक विद्यार्थी म्हणून आपण समाजाला काय देणं लागतो, आपण काय करू शकतो, आपण आपलं आयुष्य किती बदलवू शकतो हे त्या गोष्टीवर अवलंबून आहे. त्याच्यासाठी आपण इथून केव्हाही बाहेर जाताना ठरवून टाकायचं की मला हे बनायचं आहे, मला हे करायचं आहे, तरच आपण आयुष्यामध्ये यश मिळवू शकतो. नाहीतर आजकाल जर आपण बघितलं तर बरेच विद्यार्थी बाहेरगावला गेल्यानंतर मोह माया मोबाईल या बऱ्याच एम फॅक्टरमुळे स्पर्धेच्या बाहेर फेकले जातात. तसं न करता आपण जर इथून ठरवून गेलो की बस मला हे करायचं आहे, आज ज्या विद्यार्थ्यांचे सत्कार झाले होणार आहेत आपण सुद्धा एक प्रमुख पाहुणे बनून अशा कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतो असं काहीतरी आपण बनायचं जर आपण ठरवलं तर मला वाटतं ते आपलं खूप मोठं यश आहे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. प्रयत्न करत असताना आपल्याला अनेकदा अपयशाचा सामना करावा लागतो, परंतु कुठल्याही अपयशाने खचून न जाता आपण जर आपल्या जे टार्गेट ठरवलेले आहेत, आपलं जे ध्येय ठरवलेले आहेत त्याच्याकडे जर आपण व्यवस्थित प्रयत्न करत राहिले तर मला वाटतं आपण जीवनात नक्की यशस्वी होऊ. अनेकदा अपयश येतं, खूपदा अपयश येतं, असं वाटतं की आता आपण याच्यासाठी प्रयत्न करणं थांबवलं पाहिजे, परंतु आपण ज्या ठिकाणी प्रयत्न करण्याचं थांबवतो त्याच्या पुढे एक पाऊल पुढे हे ते आपलं यश असतं. त्याच्यामुळे कोणीही प्रयत्न करायला थांबवू नका. त्याच्यासाठी एक ध्येयगीत तुम्हाला सांगतो. अडला असशील हजारदा, पडला असशील हजारदा, पराभवाच्या त्या भयान रात्री रडला असशील हजारदा. अडला असशील हजारदा, पडला असशील हजारदा, पराभवाच्या त्या भयान रात्री रडला असशील हजारदा. पण झाले गेले ते विसर, मूठ आवड अश्रू आवर, ध्येयावर रोख नगर, एक प्रयत्न अजून कर, एक प्रयत्न अजून कर. जर आपण अशा पद्धतीनं प्रयत्न करत राहिलो तर आयुष्यात नक्कीच आपण यशस्वी होऊ.
100% यशस्वी होऊ, आपल्या गावाची समाजाची जशी सेवा करायला आपल्याला संधी मिळेल, आपण वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या गावाचं समाजाचं आणि देशाच्या प्रगतीसाठी नाव रोशन करावं, आपण जर आपला विकास झाला तर ऑटोमॅटिक आपल्या कुटुंबाचा विकास होतो, समाजाचा विकास होतो आणि ऑटोमॅटिक देशाचा विकास होतो. आज बरेच जण इथे बसलेले, बऱ्याच जणांचे आई वडील आज कोणी शेतात काम करत असेल, कोणी कुठं कष्ट करत असेल, कोणी कुठं शेतमजुरीला गेलेला असेल, तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा की आपल्या आई वडिलांची जर परिस्थिती आपल्याला बदलवायची तर ते कोणी देव येणार नाही, कोणी देवदूत येणार नाही, ती जर बदलवू शकता तर फक्त तुम्हीच बदलवू शकता. हे जर तुम्ही तुमच्या डोळ्यात साठवलं तर आणि एका कुटुंबात एक व्यक्ती शिकला, यशस्वी झाला, त्याने जर काही बनवलं तर तो मागच्या स्वतःच्या आणि पुढच्या अशा तीन पिढ्यांचा उद्धार करतो. त्याच्यामुळे प्रत्येकाला ठरवा की आपण शिक्षणातून आपल्या जीवनात नक्कीच बदल घडवू. एक वाक्य छान सुंदर आहे की आपल्या 10वी 12वी नंतर कॉलेजच्या जीवनामध्ये 4 ते 5 वर्ष जो विद्यार्थी खूप मेहनत करतो, कष्ट करतो, सगळं मोह माया सोडून आपल्या ध्येयावर नजर ठेवतो, तो विद्यार्थी, तो मनुष्य पुढचे 40 ते 50 वर्ष जी आयुष्याची ती खूप सुखात काढतो, प्रतिष्ठेत काढतो, चांगल्या परिस्थितीत काढतो. आणि जो विद्यार्थी या 4 ते 5 वर्षामध्ये मजा मारतो की चला आता तिकडं कोणी आपल्याकडे बघायला नाही, शहरात आपण काय करतोय, आपण हॉटेलला काय करतोय, आपण बाहेर काय करतोय, तो 4-5 वर्ष मजा मारेल, परंतु त्याचे पुढचे 40 ते 50 वर्षाचं जे आयुष्य आहे ते त्याला संपूर्ण कष्टात आणि दुःखात घालवायचंय. हे ज्याच्या डोक्यात पक्क बसलं तो विद्यार्थी नक्कीच कॉलेज जीवनामध्ये आपण यशस्वी होण्यासाठी प्रयत्न कराल. गजानन बापूंचं कार्य हे खूप महान कार्य आहे असं म्हणतात की एखादा देवदूत जो आहे तो जमिनीवर येतो, जन्माला येतो, त्याच्या हातून काहीतरी मोठं ब्रह्मकार्यासारखं कार्य घडावं असं विधी लिखत असतं. आणि तशी व्यक्ती म्हणजे आपल्या जामनेर तालुक्यात झालेली आचार्य गजानन बापूसाहेब, त्यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी संस्थेने शाळेने मला गौरवाने बोलवलं, त्याच्याबद्दल मी शाळेचा संस्थेचा खूप खूप धन्यवाद आहे. आणि अजून एक भाग्याची गोष्ट माझ्यासाठी अशी की मी आपल्या संस्थेचा आपल्या शाळेचा विद्यार्थी आहे आणि माझे वडील सुद्धा आर्य चाटे सर या संस्थेत शिक्षक होते. ते नेहमी म्हणायचे की गजानन बापूंनी आपल्याला पोटापाण्याला लावलेलं आहे, त्यांच्यामुळेच आपण जे काय आहे ते इथं आहे, त्याच्यामुळे बापूसाहेबांचे जे आम्ही आयुष्यभर ऋणात राहू. त्यांनी मिराचे पडस खेळ या शाळेत सुद्धा 2006 ते 2007 2 वर्ष आपली शिक्षणाची सेवा दिलेली आहे असे माझे वडील या संस्थेत होते. त्यांच्या संस्कारामुळेच आम्ही जे काय झालो, शाळेच्या आणि वडिलांच्या संस्कारामुळे इथं हे झालो असं प्रत्येकाने आपलं नाव रोशन करावं की आपल्या आई वडिलांनाही उज्ज्वल वाटेल. आपण सगळ्यांनी जे प्रेम दिलं, जो उत्साही सदा खोला आपण मला बोलवलं, त्याबद्दल मी सर्वांचा खूप खूप धन्यवाद. जय कृष्ण हरी. आचार्य बापूसाहेब गजानन गरुड माझे वडील बंधू, माझे गुरु, माझं सर्वस्वी होते. ते आयुष्यभर त्यांचा सहवास मला लाभला हे मी माझं भाग्य समजतो. ज्यांच्या त्यांच्या फोटोचं अनावरण, मूर्तीचं अनावरण त्यांनी केलं असे चॅटे साहेब, ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजीव दादा आणि मंचवर बसलेले सर्व बंधू आणि समोर बसलेले सगळ्या आदरणीय बंधू भगिनींनो, मला आनंद वाटला की आज आपण सर्व एकत्र फार दिवसातून जमा झाले, सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या. मला यादीच माझी परिस्थितीने मी कुठल्याही परिस्थितीत घरी म्हणजे पायरी सुद्धा उतरू शकत नाही, पण आपल्या सगळ्या प्रेमाच्या पोटी त्यातल्या त्या संजीव दादांचा इतका आग्रह असतो की मला ते चैनच पडू देत नाही इलाज झालं आयुष्यामध्ये. मी आता 4-5 वर्षात फक्त संजीव दादाचाच काही कार्यक्रम असला तर त्यांच्या जबरीनं, त्यांच्या प्रेमानं, त्यांच्या याच्यानं यावं लागतं. तेव्हा आजच्या माझ्या बापूंचं, माझ्या भावाचं आज जे हस्ते उद्घाटन झालं त्याबद्दल धन्यवाद. दुसरं असं की इथले वसतिगृह काकासाहेब दशरथ मामा यांच्या हस्ते झालं, तर माझी दादांना अशी विनंती आहे की त्यांनी त्यांच्या सगळ्या आपल्या संस्था आहेत त्याचे जे वसतिगृह झाले असतील त्यात ज्या सुधारणा अपूर्ण राहिल्या असतील म्हणजे तांत्रिकदृष्ट्या त्या सगळ्या पूर्ण या संस्थेला कराव्या असे मी त्यांना तुमच्या मार्फत माझ्या मार्फत. ज्यांच्या त्यागातून कष्टातून ही शिक्षण संस्था उभी राहिली त्या महामानवांच्या प्रतिमा आपल्या समोर ठेवलेल्या आहेत.
त्या महामानवांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. संस्थेचे आधारस्तंभ तथा प्रेरणास्थान कैलासवर्षे आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांचा अर्धाकृती पुतळा अनावरण व वसतिगृहाच्या नवीन वास्तूचा भूमिपूजन सोहळ्यानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे चेअरमन आदरणीय दादासाहेब संजयरावजी गरुड ज्यांच्या शुभ हस्ते कैलासवासी बापूसाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण झाले असे जळगाव महानगरपालिकेचे उपायुक्त आदरणीय श्री गणेशजी साठेसाहेब त्याचप्रमाणे वसतिगृहाच्या नवीन इमारतीच्या पायाभरणी सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्यांच्या हस्ते शुभ हस्ते भूमिपूजन झालं असे आदरणीय काकासाहेब दशरथ पाटील नानासाहेब खानसिंग पाटील त्याचप्रमाणे शाळेवर नेहमी प्रेम करणारे स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन तथा संस्थेचे संचालक आदरणीय बापूसाहेब भीमराव पाटील त्याचप्रमाणे संस्थेचे सचिव काकासाहेब सागरमलजी जैन संस्थेचे सहसचिव आदरणीय दादासाहेब विवू पाटील सन्माननीय संचालक मंडळ आदरणीय रामदादा पवार आदरणीय खोडपे सर या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले विविध शाखेहून आलेले सन्माननीय मुख्याध्यापक प्रमुख अतिथी पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय नानासाहेब विहार पाटील सर सर्व शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो संस्थेच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. बऱ्याच दिवसापासून बापूसाहेबांचा पुतळा जो आहे तो अनावरणाच्या प्रतीक्षेमध्ये होता, परंतु दादासाहेबांच्या आदेशानुसार तारीख निश्चित करण्यात आली आणि त्यानुसार आज भूमिपूजन आणि पुतळा अनावरण सोहळा पार पडलेला आहे. महाराष्ट्राला पुरोगामी विचारांची एक प्रदीर्घ परंपरा लाभलेली आहे. त्या मांदियाडीतील एक महत्तम व्यक्तिमत्व म्हणजे कैलासवासी आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड. विद्यार्थी मित्रांनो बोलणं बंद करा, बैठे बैठे सावधान. माणसे जन्मास येतात, जगतात आपापल्या परीने आखलेल्या सारी पाटावर ठरलेल्या चौकटी आपल्या पुरती. काहींना जमते चौकटी बाहेर येऊन चाकोरीबद्ध जीवनाच्या पलीकडील वाटचालीत कोणाचे अश्रू पुसणे कोणाला दिलासा देणे. आणि असं एक ज्यांनी दुःखितांचे अश्रू पुसले विद्यार्थी मित्रांनो ते कैलासवासी आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड. जीवनातला तिमीर जावा प्रबोधनाची पहाट व्हावी इथे लाभले पंख लेवणे उंच भरारी नभावी द्या या उक्तीप्रमाणे कैलासवासी आचार्य बापूसाहेबांनी समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे व्रत हाती घेतले व ज्ञानाची गंगा ग्रामीण भागातील झोपडीपर्यंत पोहोचवली. तसेच प्रत्येक शाळेत वसतिगृहाची स्थापना करून विद्यार्थ्यांना निवासाची व भोजनाची सुविधा उपलब्ध करून दिली. विद्यार्थ्यांवर मायेची पाखर घातली. कैलासवासी आचार्य बापूसाहेबांची जीवन म्हणजे एक समर्पणाचा वैभवशाली इतिहास आहे. संपूर्ण आयुष्य त्यांनी दीन दलित गोर गरीब शेतकरी कामगार यांच्या उत्कर्षासाठी समर्पित केले. नीतीमूल्यांवर निष्ठा असेल, संस्कारांचे बाळकडू असतील आणि मनात राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित असेल तर परिस्थिती कितीही बिकट असो आणि क्षेत्र कुठलेही असो जीवनात एक उच्च उदात्त उन्नत आदर्श निर्माण करता येतो याचे आदर्श उदाहरण म्हणजे कैलासवासी आचार्य बापूसाहेब. विद्यालयाच्या प्रांगणामध्ये कैलासवासी आचार्य बापूसाहेब यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. विद्यार्थी मित्रांनो महापुरुषांच्या विचारांची आज समाजाला खरी गरज असून त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे आवश्यक. महापुरुषांच्या विचारांमुळे आपल्याला एक सकारात्मक संदेश मिळत असतो. संकटाच्या काळात जेव्हा मनुष्य खचून जातो तेव्हा आपण महापुरुषांचे विचार वाचतो आणि त्यामुळे पुन्हा एकदा लढण्याचे बळ
लढण्याची ताकद आपल्याला मिळत असते. समतेचा आणि मानवतावादी विचारांचा संदेश देणारे कैलासवासी आचार्य बापूसाहेब यांचा अर्धाकृती पुतळा भावी पिढीला समतेच्या विचारांची ऊर्जा देत राहील. जातीभेदाची उतरंड नाकारून समाजातील सर्व स्तरांपर्यंत शिक्षणाचा विचार कैलासवासी आचार्य बापूसाहेबांनी पोहोचवला त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. यांच्या पुतळ्याचं अनावरण, वसतिगृहाचं भूमिपूजन या संयुक्त कार्यक्रमाचे अध्यक्ष, या संस्थेचे आदरणीय संजय दादा यांच्या शुभ हस्ते अनावरण झालं की आपल्या शाळेचे विद्यार्थी आपल्या सगळ्यांना प्रभावित करणारे जळगाव महानगरपालिकेचे उपायुक्त आदरणीय गणेशजी चाटे साहेब ज्यांच्या हस्ते आपण अनावरण हे केलं, वसतिगृहाचं भूमिपूजन केलं, पायाभरणी केली, ते आमच्या आमचे दोघी श्रद्धा केंद्र आदरणीय ठाणसिंग नाना, आदरणीय दशरथ काका, आमचे व्याही आदरणीय भीमरावजी पवार साहेब. खरं म्हणजे टाइम कमी आहे, सगळ्यांचं नामोल्लेख करणं शक्य होणार नाही. ते जे जे ज्याच्या ज्याचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला ते सर्व मान्यवर बंधूंनो आणि लाडक्या भगिनी, माझ्या लाडक्या भगिनी, प्राप्तकाल हा विशाल भूधर सुंदर लेणी तयात होता, बसूनी का वाढूचा मेदा, विक्रम काही करा चला तर असा विक्रमवीर खांदेचे प्रती भाऊराव पाटील, आदरणीय बापूसाहेब यांच्या पुतळ्याचं अनावरण. खरं म्हणजे बापूसाहेब त्यांचं जीवन एक, बापूसाहेब का जीवन एक परिचय काम होताच नाही, ये अपने आपने एक दीपस्तंभ है. बऱ्याच लोकांना विचारलं बापूसाहेब कोण होते, तर ज्याला बापूसाहेब दिसले ते बापू, एका साहित्यकाराला विचारलं बापूसाहेब कोण होते, साहित्यकारांना सांगितलं की बापूसाहेब एक मोठे साहित्यिक होते. पत्रकाराला विचारलं बापूसाहेब कोण होते, पत्रकारांना सांगितलं की एक चांगला मोठा पत्रकार होते. शिक्षण तज्ञाला सांगितलं की बापूसाहेब कोण होते, ते फार मोठे शिक्षण तज्ञ होते. गोरगरिबांना विचारलं बापूसाहेब कोण होते, ते म्हणे आमचे मुक्तिदाता होते. ज्यांना ज्यांना विचारलं, माझे बदायनी गझल, एक गझायनी बदायनी म्हणजे गझल तज्ञ आहेत, ते आम्हाला भोपाळला एक दिवशी बापू सरांना मला भेटलं, बापूंनी मला परिचय करून दिले हे फार मोठे गझलवाले आहेत, म्हटलं एक गझल सुनाव, मैफिलमध्ये बसलो होतो एक गझल सुनाव. ओ बोला बापू साधे खूप गझल आहे, आप जाने गझल हो, आप माने गझल हो. एक शायरला विचारलं बापूसाहेब कोण होते, शायरनं सांगितलं की आज चौदवी का चांद आहे, चौदवी का चांद, त्यांनी सांगितलं बापूसाहेब बद्दल, चौदवी का चांद हो लिया पताब हो, जो भी हो खुदा की कसम तुम लाजवाब हो, मी त्या शायराला सांगितलं की साहेब आपली गलती होईल, चौदवी का चौदवी का चांद एक किसी महबूबा के चेहरे को देखकर बोलते है, बोले तुमने गलत कर दिया है, बोले चौदवी का चांद केवल महबूबा को बोलते नहीं, तो एखाद्या स्त्रीच्या चेहऱ्याकडे पाहून चौदवी का सांगत नाही,
चौदवीच्या चांची दुसरंही एक महत्वाचं आहे, तर त्यांनी मला जो एक शेर सांगितला त्याच्यात बापूसाहेबांचं पूर्ण चरित्र येतं मित्र। दोनच वेळीचा चांग सांगितला की चांग फक्त एखाद्या महिबुबाच्या चेहऱ्याचं वर्णन करण्यासाठी नाही आहे, तर त्यांनी सांगितलं दोन शब्द, त्यांनी मला एक शेर सुनावला की जिसके घर में दियाकत नहीं है रात को जलाने के लिए, कौन से जिसके घर में दियाकत नहीं है रात को जलाने के लिए, ये चांद सिर्फ उन्हीं के लिए निकलता है, ये चांद जैसे घर कहीं नहीं है कैसा करता। हा चंद्रमा एकच गोष्ट सांगतो की बापू साहेबांच्या शेवटच्या क्षणी जेव्हा जसलोक आज हॉस्पिटलमध्ये बापू साहेब शेवटची घटका मोजत होते, मी त्या शेवटच्या क्षणी तिथे गेलो, मला माहीत पडलं की डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आता बापू साहेब थोड्याच दिवसाचे मेहमान, आणि बापू साहेबांचं एक गोष्ट बापू साहेबांनी मला पाहिलं, माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं, बापू साहेबाला 8 भाषा येत होत्या परंतु सगळ्यात जास्ती सगळ्यात चांगली भाषा माणसाच्या चेहऱ्यावरून आणि त्याच्या हावावरून ती भाषा समजायची, त्याच्या चेहरा बघून हा काय आहे याचं काय म्हणणं आहे, ही मोठी नवी भाषा बापूला येत होती। बापू म्हणे का बरं रडतोय मला सागर तू, म्हटलं नाही बापू साहेब नाही, म्हणे तू अरे म्हणे मी गेलो की तरी काही होणार नाही, जसं जनपळ भरमन हा म्हणते आहे भारत आंबेची कविता आहे देहभावी सांगत मी, परंतु त्याच्याप्रमाणे त्यांनी बापू साहेबांनी मला एक शेवटचा शेर सांगितलाय तो अजूनही मला आठवतो, तो म्हणे मी गेल्यानंतर काहीच होणार नाही, अशा परिस्थितीत सुद्धा बापू साहेबांनी मला शेवटचा शेर सांगितला होता आणि तो मला आजही आठवतो की मी गेल्यानंतर सागर काहीच राहणार नाही, हजारो मंजिले होंगी हजारो कारवा होंगे निगाह हमें ढूंढेंगी जाने हम कहां होंगे जाने हम कहां होंगे। बापू साहेब तुम्ही इथेच आहात, या पुतळ्यात आहात, आमच्या लोकात आहात, ही जे मैफिल बोलते आहे त्या मैफिलीमध्ये आहात, आदरणीय आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय चाटे साहेब यांच्यामध्ये बापू साहेब आहात, आपल्या विद्यार्थ्यामध्ये बापू साहेबांचा स्वप्नातला विद्यार्थी आपण आहात। आज माणसं जातात परंतु त्यांच्या शेवटच्या अनेक गोष्टी बापूसाहेब नेहमी म्हणायचे, शख्स नाही शख्सियत होना चाहिए, शख्स नाही शख्सियत शख्सियत होना चाहिए, शख्स तो एक दिन चला जाता है लेकिन शख्सियत हमेशा रहती है, आणि बापूसाहेबाची ही शख्सियत ही आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहील। बापूसाहेबाचा हा पुतळा खरं म्हणजे जेव्हा आपण चित्र पाहतो असं चित्र काढतो की त्या चित्र पाहिल्याने आपलं चरित्र सुधारलं पाहिजे, नाही तर त्या चित्रामध्ये काही अर्थ नाही। बापूसाहेबांचा हा पुतळा हा आपल्याला ही प्रेरणा देत राहील, हीच आठवण देत राहील। या शिक्षण तो शिक्षक असेल त्यांना सांगेल तू काय करतोय, तू तुझ्या कार्याला चांगलं वाहून घेतोय का नाही, तू समर्पण भावानं काम करतोय का नाही। विद्यार्थ्यांना अशी प्रेरणा देत राहील की मी जे रोप लावलेलं आहे माझा स्वप्नाचा तुम्ही विद्यार्थी तुम्ही घडतायत का नाही, तुम्ही अभ्यास करतायत का नाही। हा खरं म्हणजे हा पुतळा नसून आपल्या सगळ्यांना पुढे प्रेरणा देणारा एक वस्तू आहे, आणि एक प्रेरणा घेऊन आमच्यासारखे जातात जातील, परंतु हा पुतळा आपल्याला हमेशा सतेज देईल, नवी संकेत देईल, नवीन रोशनी देईल, आणि ती रोशनी ते संकेत आणि त्यांनी जे लावलेलं त्यांनी केलेलं कार्य त्यांनी जो दीपक जाळलेला आहे तेजस्वी आपला बनवतो तेजस्वीता आपल्या जीवनामध्ये यावी। वेळ बरंच झाला आहे त्यांनी हे लावलेलं रोपतं हे बहरावं फुलावं आणि आपण म्हणजे सगळ्यांनी त्यांचं जे राहिलेलं कार्य आहे ते आपण पूरं करूया, आणि त्यासाठी परमेश्वर समोर परमेश्वराची अगोदर आम्ही पूजा केली, त्या परमेश्वराला मी एवढं सांगतो की बापूसाहेबांनी
ज्या जबाबदाऱ्या आपल्या पिढीवर दिली आहेत, मग शिक्षक असेल, विद्यार्थी असेल, लोकप्रतिनिधी असेल, त्या सगळ्यांनी ती जबाबदारी पार पडून पार पडावी असा संकेत आपला हा पुतळा देत राहील. आणि नाहीतर बऱ्याच वेळेस असं होतं की गांधीजीचा पुतळा आहे त्याच्या खाली कोणी सिगरेट प्यायला बसतो. गांधीजीचा पुतळा म्हणजे अशा प्रकारची त्या पुतळ्याचा अपमान करणारी औला सुद्धा आपल्याकडे आहे नाही असं नाहीये. परंतु पुतळ्याचं नाविन्य आपण ओळखलं पाहिजे की हा पुतळा आपण कशाकरता घेतोय. तो काही शोभे करता आपण बसवलेला नाहीये. हा तुम्हाला जीवनामध्ये अविस्मरण करणारा, तुम्हाला प्रेरणा देणारा आहे. तुमच्यामध्ये सुद्धा चाटे साहेब सारखे अधिकारी घडले जातील याच्यासाठी प्रेरणा देणारा हा पुतळा आहे. आणि ती प्रेरणाचा शोध सतत वाहत राहो अशा प्रकारची परमेश्वर मी प्रार्थना करतो आणि माझं स्थान ग्रहण करतो. धन्यवाद. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. मित्रांनो, आजचा क्षण मला कोणते शब्द सांगावा शब्द अपुरे पडत आहे. तुम्ही सर्वांनी पेढा खाल्लाय, पेढा कोणत्या दिशेने खावं हे पण समजू शकत नाही. वास्तवतेला धरून सांगतो, 1969-70 ची गोष्ट असेल. ही शाळाही त्यावेळेला अस्तित्वात नव्हती. बापू निघून इकडे लग्नात चाललो होतो, खेडे आबांचं काही नातं होत. बापूने ती गाडी उभी केली. अरे विसो, आपण ती शाळा बांधू म्हणून बापूंवरचे लोक आम्ही राहायचे दोन चार आमच्या साहेबांना माहिती हसायचे. नाहीतरी कोणतेही कार्य चांगलं कार्य असल्याने सुरू होत. पहिल्या त्याचा उपवास होतो, लोक तिंगल करतात. नंतर तो जोर करायला लागला तर त्याला मागे कसतात, त्याला इंग्लिश मध्ये त्या अपोजिशन विरोध करतात. आणि जरा सजर पकडायला लागलं आधार, त्याला आकार यायला लागला रे बरोबर त्याच, त्यावेळेला ते ऍक्सेप्टन्स करतात, म्हणजे स्वीकारतात. पहिल्यांदा उपहास, नंतर विरोध, नंतर त्याचा स्वीकार. मला इतका आनंद होतोय. म्हणजे ही शाळा निघाली मला वाटतं 1971 म्हणजे इथे जे बसले तुमचे इतके आम्ही आहोत. मित्र तुमचे इतके आम्ही आहोत. यांच्यातले बरेचसे त्याला जन्मल बी नसतील, परंतु माझे 3 लोक 4 लोक आदर्श आहेत. पहिले दशरथ काका माझ्यावर अतिशय प्रेम करणारे, हनसिंग नाना, तिसरे विश्वराव चौपाटील आणि बापू. या लोकांनी त्यावेळेला, मी फक्त 23 वर्षाचा पर्व होतो, वेळेला मला अनेकदा बापूंच्या बद्दल काही गोष्टी सांगितल्या. तरुण होतो, तरुण माणसाला जर असं निरा वातावरण असतं. मी 71 साली शाळा सोडून घेणार, संसार बापूंना नादा देणार मी 5 पाणी पाकिट. कारण जीवनामध्ये बापूंचे मी काही आताचे शिवसेने आमचे शेठ म्हणतात ज्याच्यापेक्षा पॉवरफुल शेठ मी 1962 साली मी त्यावेळेला 11वीला होतो. बापूसाहेब त्यावेळेला मथुरा चौधरीच्या विरुद्ध प्रचाराला होते आणि बापूच्या विरुद्ध मी प्रचाराला होतो. कारण माझ्या काका होते BSC, मथुरा चौधरींचे एकदम मित्र होते. माझ्या काकांनी त्याने सांगितलं की मी तुला MLC करीन. हे बाजीरावांना झाले दोन्ही नाकांना माहिती. पण बापू ज्या घरात उतरायचे ते जे माझे मेहुणे होते. बापूसाहेब आणि माझे मेहुणे गुरुबंधू होते. बापूंची मोठी पळचण उतरायची 30-40 लोकांची आणि ते आमच्या काकांची 30-40 लोकांची. त्याचा मी वाढपी होतो. जीप शिवाय त्यावेळेला कुठल्याही प्रचाराला साधन नव्हते. आम्हाला सायकली दिलेल्या होत्या. बळाच काय भाषण आहे बापूंच, अरे काय बोलतो माणूस. बापूंना लव सारखी अगदी सुंदर अशी दाढी होती. ते तारुण्य मी पाहिले, ते आवाज मी पाहिलाय. त्यांच्यात आठवण करण्याचा प्रयत्न करेन. 2 शेरू शायरी पहिल्याने सांगतो. त्याचा एक आवडता शेर मला नेहमी आवडायचा, अगर जिंदा है अगर जिंदर दिना को हिला देंगे, अगर जिंदे है अगर जिंदर दिना को हिला देंगे, पानी में अंगार लगा देंगे, जमी पे जहा चला देंगे. अगर जिंदे है अगर जिंदे, अगर जिंदे है अगर जिंदे,
समुद्र को ब्लास्ट देंगे, चट्टानों को फेंक देंगे, आसमां को रोक लेंगे, तूफानों को रोक लेंगे, आसमां को ढाक लेंगे, असे मुलं माणसं हवास उठायचे। बुलंद शहराला सोशलिस्ट पक्षाचे एकत्रीकरण होत, त्या ठिकाणी बापूंनी एक शेर सांगितला होता, उत्तर प्रदेशात कर्पूरे ठाकूर खूप पुढी माणसं होती, गुलाबराव पाटील, रायसिंग वरे, त्यावेळचे राजकारणी लोक, दिन गुजरते चले जाते हे लोक मरते चले जाते है। दिन गुजरते चले जाते हे लोक मरते चले जाते, फिर भी गंदे धंधे किए जाते हैं, लेकिन वही सच की ये करते हैं जो लोगों के लिए मरते हैं, लोगों को बना के जाते हैं, लोगों को देखे जाते हैं, लोगों को दिखाते जाते हैं। माझ्या बापूंनी शिवचे शब्द तुम्ही आठवा, करके गए देखे गए दिखा के गए, आणि मला इतका आनंद होतो, चाटे सरांच्या वडिलांना मला वाटतं माझ्या सेवेची ऑर्डर आहे, आणि त्यांना कोण त्यांच्या वडिलांचे मी आता आठवतोय। अशी माणसं या शाळेत तयार झाली, संस्थेत तयार झाली, मी पण असे अनुभव घेतले। मी एका प्रसंगात सांगितलं होतं, माउंट आबूला गेलो, तुम्ही गाडी लावली, त्याच्यामध्ये बॉम्बेचं आपलं प्लेट होती, एक तेवढ्या खूप गर्दी असते, बॉम्ब डबूला गाड्या लावल्या, लगा लगा अर्थ चलन भरा चलन भरा आमच्यावर, तेव्हा असे सही करतो, एक पळत आला, सर रुको बोलले, सर रुको बोलले, मी विचारत पडलो कारण आमच्या गाडीमध्ये लोडेड माणसं होती, त्यामुळे तुम्ही जास्त लोक आपण बोले ज्यादा लोड लाया बोले सात आहे मंजूर, तू आपण नऊ लाया बोले, तर तो पोरगा सॉरी तो जो दुसरा पळत आला त्याने मला सॅल्यूट ठोकलं, म्हणे वेण पाटील सर तुम्ही आहात का, म्हणे हो, म्हणे मी सीताराम, तो PSI होता आणि तो आपल्या फतेपूरचा विद्यार्थी होता। ही गोष्ट मित्रांनो 1974 साली, या शाळेला किती वर्ष झाले, 24 वर्ष झाले, 54 वर्ष झाले, 54 वर्षामध्ये बापूंबरोबर त्याच्या आवरून अनेक ठिकाणी फिरलो, तुम्ही जे पाहिले मी ते अनेक ठिकाणी सांगतो, तुमच्याकडे पानं आहेत, बापूंचं पुस्तक माझ्याकडे आहे जे ज्यात भरलेलं, ज्या ज्या वेळेला मी या परिसराचा विचार करतो, आता मी शिंदोळीत सांगितलं, इथली हवा मला स्पर्श करते, सुंदर असं गुंजन करते, मी भूमीवर हा पाय ठेवतो, मला ते स्पंदन वलय सांगतात, विश्वनाथन करायचं, आणि या ठिकाणचे वातावरण पाहिल्यानंतर जो आनंद होतो तो मला कधीच होत नाही, त्यापेक्षा मी शब्द सांगू शकत नाही। मी तुम्हाला एकच मागणी मागायला आलोय, बापूने तुम्हाला खूप दिलं, तुम्ही सर्वांनी लहानांनी मोठ्यांनी वडीलधाऱ्यांनी बरोबरच्या लोकांनी मला शुभेच्छा सतीच्छा आशीर्वाद द्यावे, जय जगन्नाथ। सरस्वतीच्या प्रतिमेला ब्रह्मीभूत सद्गुरू हरिप्रसाद महाराज, सहकर्मर्षी आप्पासाहेब रघुनाथराव गुरु, शिक्षणमर्षी कर्मवीर आचार्य गजाननराव गुरु, संस्थेचे या विद्यालयाला ज्यांचं नाव दिलं ते स्वर्गीय आदरणीय विलखंड पंडया पाटील यांच्या पवित्र स्मृती दिनांक असं अभिवादन करतो। आजच्या या निळकंठ पंढरीनाथ पाटील माध्यमिक विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि आपल्या सगळ्यांचे दीपस्तंभ आधारस्तंभ श्रद्धास्थान आचार्य गजाननराव गुरु यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण अशा दुहेरी कार्यक्रमाला लाभलेले आणि वसतिगृहाचं पायाभरणी अशा तिहेरी कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी आपल्या संस्थेमध्ये 8वीपर्यंत ज्यांनी शिक्षण घेतलं त्यांच्या वडिलांनी आपल्या संस्थेला चांगल्या पद्धतीने उपशिक्षक या रूपाने सेवा दिली असे त्यांचे चिरंजीव जळगाव महानगरपालिकेचे उपायुक्त आदरणीय गणेशजी साठेसाहेब, पितृतुल्य आदरणीय ठानसिंग नाना, पितृतुल्य आदरणीय दशरथ काका, संस्थेचे संचालक ज्येष्ठ संचालक आदरणीय भीमराव बापू, कृषीभूषण आदरणीय विश्वासरावजी शेळके, संस्थेचे सचिव आदरणीय सागरमलजी जैन, संस्थेचे सहसचिव आदरणीय उत्तमसिंग उमेशसिंग पाटील,
सुधाकर अण्णा, शांताराम बापू, किरण दादा, गोविंद शेठ अग्रवाल, त्याप्रमाणे आमचे दाजी आदरणीय रामभाऊ रामा पवार, त्याचप्रमाणे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे संचालक जळकेचे आदरणीय पाटील साहेब, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंच गावातून आणि परिसरातून आलेले सर्व या गावच्या सरपंच आशाताई संजय पवार, उपसरपंच जगनसिंग राजपूत, त्याचप्रमाणे हिरालाल भाऊ राजपूत, पदम काका, प्रकाश बाबूराव विचारे पोलीस पाटील, भगवान हरसिंग राजपूत, आमच्या फळ विक्री सहकारी संस्थेचे संचालक दिनू शेठ, त्याचप्रमाणे डॉक्टर दिवाकर पाटील, डॉक्टर भरत पाटील, रमेश बापू, ज्ञानेश्वर चव्हाण, शिवाजी रायजी पाटील करमाड, शंकर चिंदू पाटील करमाड, गोपाल भाऊ हडप, जनार्दन पवार साहेब, एस टी अण्णा, रमेश भीमराव पाटील, दिवाकर सयाजी पाटील, प्रमोद भाऊ सपकाळ, शालिकराव पाटील, गोविंद भाऊ राजपूत, नारायण दादा आणि एकनाथ अपाट या सर्व मान्यवर आमचे नीलकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आज या तुमच्या आमच्या साक्षीने आपल्या जळगाव महानगरपालिकेचे उपायुक्त आदरणीय साठे साहेबांनी आणि ज्येष्ठ श्रेष्ठ पितृकुटुंब मंडळीच्या उपस्थितीत या पुतळ्याचं अनावरण केलं. माजी मुख्याध्यापक आदरणीय व्ही एस निकम सर, विद्यमान मुख्याध्यापक आदरणीय विकास नाना, त्यांचे सारे सन्माननीय शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, या ठिकाणी बरेच माजी मुख्याध्यापकसुद्धा आलेले, आदरणीय डब्ल्यू एस पाटील सर असतील, आदरणीय एस एस पाटील सर असतील, आदरणीय बाजीराव पाटील सर असतील, त्या सर्वांचंही मी स्वागत करतो. लोअर येऊन आमचे राजेंद्र शेळके संचालक आलेले आहेत, डॉक्टर शैलेंद्र शेळके आलेले आहेत, पोलीस पाटील आलेले आहेत, या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी विद्यार्थिनी मित्रांनो, एखाद्या फोटोचं अनावरण महापुरुषाचं जे केलं जातं, त्यानंतर पुतळ्याचं अनावरण केलं जातं, याच्या मागचा उद्देश असा असतो की येणाऱ्या पिढीला या पुतळ्यांपासून या फोटोंपासून ऊर्जा मिळाली पाहिजे, प्रेरणा मिळाली पाहिजे. आणि या पुतळ्याच्या मागच्या म्हणजे आपण जर पाहिलं त्या पुतळ्या जेव्हा आपण पाहू तेव्हा या व्यक्तिमत्वाने काय केलं, या इतिहासाची उजळणी आपल्या जुन्या जाणत्या ज्येष्ठ शिष्यांकडून आपल्याला मिळते. आज साठे सरांसारखे विद्यार्थी अतिशय जिद्द आणि चिकाटी घेऊन सहआयुक्त पदापर्यंत गेलेले, त्यांना या कार्यक्रमावर बोलवण्याचा आमचा उद्देश हाच असतो की उद्या जे बापूकाकांनी स्वप्न पाहिलेले की आपल्या शाळेचा विद्यार्थी विद्यार्थिनी ग्रामीण भागातल्या रंगलेल्या गांधलेल्या सगळ्या समाजातील घटकांचे मुलं हे उद्या उच्च पदावर गेले पाहिजेत. आणि साठे सरांना आज सकाळी 8 वाजेपासून आम्ही शेंदुरीचा कार्यक्रम, फळसखेड्याचा कार्यक्रम, यानंतर विठनेरचा कार्यक्रम आहे की एक तुमच्यामध्ये सुद्धा त्यांना पाहून एक ध्येय आणि उद्दिष्ट गाठण्याची जिद्द निर्माण झाली पाहिजे की भविष्यात आपल्या आई वडिलांनी आपल्या बाबतीत जे स्वप्न शिक्षण रूपे पाहिलेले की माझ्या मुलाच्या वाटेवर मी जे काबाड कष्ट केले ते माझ्या मुला मुलींच्या वाटेवर येऊ नये, त्यांनी खूप शिकावं. मुली इतक्या जास्त असून चुळबुळ करत नाही पण मुलं इतकी चुळबुळ करत आहे कमी असून दशरथ बाबा म्हणता पाहा माझ्या मुली किती आहे. अरे आता 33% जे आता 50% होणारे आरक्षण आणि काही कालांतराने आपण 33% जाऊन ते 67% येतील. सगळ्या क्षेत्रात मुली चमकत आहेत. लाडकी बहीण योजना त्यांच्यासाठी पहा, कारण सगळ्या क्षेत्रात त्या चमकत आहेत. आपल्यातले काही मोठे मोठे आहेत ना 11वी 12वीला, गावात तुम्ही रात्री बेरात्री या मोठ्यावर मोबाईलवर चॅटिंग करून राहतो व्हॉट्सअपवर. मी बऱ्याच वेळा गावात येतो तेव्हा रात्रीच्या पोरांना आठवतो, अरे तुम्हाला घर झालं आहे की मी 2-3 वाजलेले आता काली मारा घालून जाता आपली गाडी पुढे गेली की परत तिथे जाऊन बसतात. तसं मुलींच्या बाबतीत नाही आहे.
बापू काकांनी जे स्वप्न पाहिलेले ग्रामीण भागातले सर्व समाजातील घटक हे शिक्षणाच्या प्रवाहात आले पाहिजे. त्या काळात शिक्षण कनिष्ठ होतं आणि शेती श्रेष्ठ होती. आज शेती कनिष्ठ झाली आणि शिक्षण श्रेष्ठ झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे, घराण्याचा प्रगतीचा मार्ग जर कुठून जात असेल तर तो शिक्षणाच्या दालनातून जातो आणि शिक्षणाचं महत्त्व आता कळायला लागलेलं आहे आणि शिक्षणाशिवाय पर्याय सुद्धा नाही आहे. त्यामुळे आपल्या संस्थापकांचं दीपस्तंभाचं प्रेरणास्थानांचं श्रद्धास्थानांचं जे स्वप्न आहे ते आम्ही तुमच्या माध्यमातून पूर्ण कसं होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. शिक्षक तुम्हाला शिकवण्याची तळमळ करतात, शिस्त लावतात, संस्कार देतात आणि आज ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये संस्कार आज काल मला एक व्हॉट्सअपवाला बोलू शे GSNEची आठवण आता येते म्हणजे लोकांना का बरं ते जिओचे सगळे एअरटेलचे सगळ्याचे रेट वाढले वोडाफोनचे तसं एक दिवस रात्री शाळेची आठवण येते म्हणजे लोकांना असा व्हॉट्सअप आलेला आहे. आणि म्हणून तळागाळातले रंजलेले गांधी या शिक्षणाचं या शिक्षण संस्थेचं ध्येय आणि उद्दिष्ट जे विद्यार्थी विद्यादानम अन्नदानम महत्तम या दोन गोष्टींना या शिक्षण संस्थेमध्ये प्राधान्य दिलेले आहे. बापूकाकांजवळ दूरदृष्टी होती. 14 शाळांमध्ये 15 वसतिगृह मागासवर्गीय समाज कल्याणचे त्यात सर्व समाजाच्या घटकांचं रिझर्वेशन OBC असेल SC असेल ST असेल VJT असेल SBC असेल VJT च्या मग त्या कॅटेगरीनुसार आपण मुलं घेतो आणि मान्य संख्येनुसार सुद्धा आपल्या वसतिगृहांमध्ये जास्त मुलं आहेत. कारण त्यांचं ध्येय होतं शेवटच्या घटकापर्यंत शेवटच्या घरापर्यंत तांडा वाड्या वस्त्यापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचली पाहिजे आणि घरी राहायची सोय नाही जेवायची सोय नाही म्हणून मी शिकू शकत नाही म्हणून आपल्या प्रत्येक शाळेला अटॅच समाज कल्याण जे वसतिगृह काढलेले आहेत त्याचा लाभ बरेच विद्यार्थी घेत आहेत. मंत्रालयात गेल्यानंतर एक डिपार्टमेंट असं नाही बोलू शकत तिथे आमच्या शाळेमधला कुठे ना कुठे शिकलेला शिपाई असेल कारकून असेल कक्ष अधिकारी असेल उपसचिव असेल सचिव असेल या पदापर्यंत या संस्थेने मुलं पोहोचवलेले आहेत. आणि त्यातूनच येणाऱ्या पिढीमधून तुमच्यातून असे कोणतरी मोठे झाले पाहिजे तरच या पुतळ्यांचा विचार आणि आचार आपण आपल्या अंगी रुजवला रुतवला आणि तो आचरणात आणला असं मी समजतो. आणि या ठिकाणी आपण सगळेजण आलात मी संस्थेच्या वतीने शाळेच्या वतीने आणि खरोखर चाटे सरांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊया. इथे आले येन मामा इंदोरून इथे आले जे बापूकाकांच्या सहवासात नेहमी राहिले आमचे मामाच त्यांना आम्ही केलेलं आहे. आणि असे अनेक मान्यवर आज आवाजून उपस्थित राहिले. मी चेअरमन या नात्याने खरोखर आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो. पौणेबातला शाळा सुटते ना विटनेरची शाळांनी सांगून द्या खेडेवरचे जाऊ द्या म्हणा गावातले राहू द्या आम्ही येतोय. विटनेरला एक कार्यक्रम आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.